नमस्कार, मी ॲडवोकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपला सर्वांचं स्वागत करतो. विषय आहे आमचे माननीय खासदार विशाल पाटील यांच्या संदर्भात. ज्यांनी स्टेटमेंट केलं, अतिशय मनाला वेदना वाटणारं स्टेटमेंट केलं की संघांचा विचार हा बलात्कार करणाऱ्यांच्या पाठीशी असतो, तो त्यांना वाचवतो आणि असत असत. अहो विशाल पाटील, नक्की तुम्हाला म्हणायचं तरी काय? अपक्ष निवडून येता, कोणाच्या तरी जीवावरती भांडगोळासारखं निवडून यायचं, संघाला तुम्ही टीका करता, संघाला शिकवता की संघाचा विचार काय? संघाचा विचार हा देशप्रेमाचा विचार आहे, भारतीय संस्कृतीचा विचार आहे आणि हिंदुत्वाचा विचार आहे. त्यावर तडजोड नाही आहे त्यामध्ये. तुम्ही कशाला त्या संघाला मध्ये आणलं, मध्येच पचकला? घाण सोय तुमची पूर्वीपासून आहे का तुम्हाला ही? अहो म्हणजे ह्यात शंका नाही की तुम्ही नक्की कोणाचे, हे आता मलाच कळत नाही. म्हणजे आठवतंय की कधीतरी तुम्ही त्या स्वाभिमानी पक्षाकडून उभा राहिला होता खासदार केला, आणि नंतर म्हणे तुम्ही काँग्रेसमध्ये काहीतरी प्रवेश केला त्या स्वाभिमानाला डच्चू देऊन. बर, काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तुम्हाला बहुतेक तिकीट नाही मिळालं का? काँग्रेसवाल्यांनी तुम्हाला तिकीट दिलं नाही कारण ते तुम्हाला कदाचित आपले मानत नसतील. आणि काँग्रेसनं तिकीट नाही दिलं त्यामुळे तुम्ही काय केलं, अपक्ष उभा राहिला. ते कोणाच्या जीवावरती? विश्वजित कदम साहेब यांच्या जीवावरती बरं का, स्वतःच्या नाही. आणि तिथे जाऊन उभा राहिला, निवडून आला, आणि परत तुम्ही ज्या काँग्रेसनं तुमचं तिकीट नाकारलं तिकडे परत गेला. नीतिमत्तेचा भाग आहे बरं का त्याचा, मी कशाला आपलं त्यामध्ये पडू, ज्याने त्याचं ठरवायचं असतं. मग त्या संघाला मध्ये आणलं त्या भाषणामध्ये, वेदना झाल्या, मग आपण बोलणार ना बरोबर ना, हे अच्छा नाही आहे ना. कारण की जो माणूस त्या घराचा नसेल त्याने संघाबद्दल तरी बोलू नये. कारण की जी स्थिती जयश्रीताई पाटील यांची आम्ही पाहतोय आज, की योग्य वेळी आपल्या कुटुंबाच्या पाठी उभं राहावं लागतं आणि तुम्ही राहिला नाही. आणि ते न राहता तुम्ही या ठिकाणी येता कडेगावमध्ये आणि सभेमध्ये संघाबद्दल टीका करता. अर्थात खासदारांना तुम्हाला सांगितलंय का संघावरती घसरायचं बोलायचं? नाही बोला, काय आम्हाला फरक पडत नाही, पण तुमच्याबद्दलही बोलण्यासारखं फार आहे ना. ते कधी काळी मार्केट यार्डामध्ये गेला होता आणि शेतकऱ्याने घामातून पिकवलेला ऊस आणि ऊसापासून तयार झालेला गुळ, आणि त्या गुळावरती कसं तुम्ही चप्पल टाकून निवांत बसला होता पायतानावरती असं ठेवून त्या गुळाच्या ढेपेवरती, शेतकऱ्यांचा अपमानच त्यावेळी केला ना. मग हे बोललं तर कसं वाटेल तुम्हाला? म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून आपलं घर प्रथम सांभाळा, नंतर तुम्ही संघाबद्दल बोला. आज जयश्रीताईंना नितांत आवश्यकता असताना, आणि आमचे इथले पलूस कडेगावचे युवा नेते जितेश भैया तिकडे धाई मुसून रडत होते जयश्रीताईंना तिकीट नाही मिळालं या संदर्भात, आणि तुम्ही म्हणजे ते कोण आहेत माहीत ना, जितेश भैया आमच्या आमदार साहेबांच्या माहीत आहेत ना संबंध, नाते संबंध, आणि आमदार साहेबांच्या सभेमध्ये येऊन तुम्ही आमच्या आमदार साहेबांचे गोडवे गाता. म्हणजे एके ठिकाणी तुम्ही सांगलीमध्ये विश्वजित कदमांना विरोधच केला आणि ह्या ठिकाणी येऊन गोडवे गायले. म्हणजे अशा प्रकारचं काहीतरी तुम्ही करत आहात. आणि तुमचं काम तुम्ही करा ना, संघ आपल्या संघाचं काम करतोय. हे भांडण लावणं, भूमिका बदलणं, बेताल वक्तव्य करणं, संजय काका पाटील एकदा म्हणाले होते की तुम्हाला काहीतरी सरड्याची उपमा, त्यांनी त्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सरड्याची उपमा दिली होती. आणि तुम्ही किती लॉयल राहायचं हेच बघा, तुम्ही तुमच्या घराण्याशी लॉयल राहा, ज्यांना आता गरज आहे त्यांच्याशी लॉयल राहा, जयश्रीताईंशी लॉयल राहा, आत्ता जे आहेत आपले विश्वजित कदम आमचे आमदार त्यांच्याशी लॉयल राहा. आमचा उल्लेख करून कशाने आमच्यावरती घसरताय? संघ स्वयंसेवक हे कदापि सहन करणार नाही. आणि काय क तुमचं ते पांचड भाषण, मला वाटतं त्यात लोकतीर्थावरती पण तुम्ही काहीतरी समारोप केला का भाषण केलं मला समजलं नाही. ज्या काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारलं त्यांच्या वळसेवर तुम्ही गेला, जावा तुमचा स्वभाव असेल तो. आणि समारोपाचं भाषण खासदारांनी करावं, भाषण नाही म्हणजे लोक म्हणतात ते काहीतरी आभार प्रदर्शन, एवढी आपली पातळी घसरून द्यावी असं मला वाटत नाही की आमच्या सांगली जिल्ह्याची खासदाराची पातळी एवढी घसरावी की त्याने आभार प्रदर्शन करावं. पण असो, ते तुम्हाला मान्य असेल, कारण की तुम्हाला वाटतंय की घरात बसून विशाल पाटील तुम्हाला विश्वजित कदमांनी निवडून आणलं, त्यामुळे कदाचित तुम्ही त्यांचे
काय म्हणाल ते ऐकत असाल, म्हणजे ज्यांनी जसं मतदारसंघामध्ये बऱ्याच लोक त्यांच्या नोकरी धंदे लागल्यामुळे लोक म्हणतात की साहेब आम्हाला काय पर्याय नाही, आम्हाला त्यांच्यावर लॉयल राहावं लागतं, आम्हाला गुलामासारखं राहावं लागतं. तसाच काही भाग तुमच्या बाबतीत ते त्यांनी केला आहे का? स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा खासदार असं आम्हाला वाटलं होतं, पण तुम्ही हे एक उदाहरण दिलं की देशात कुठंही पाकिट मारलं, बरं का, देशात कुठंही पाकिट मारलं तर पोलिसांना जाऊन सांगायचं मी पलूस कोडेगाववरून आणलोय विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातून, तर तो तुम्हाला लगेच सोडेल आणि ते पाकिट आणून देईल आणि तुम्हाला परत पलूस कोडेगावला पाठवून देईल. कुठून दृष्ट काढावं या खासदाराची मला कळत बोलावं पण म्हणजे रुचेल असं पचेल असं बोलावं. तुमचं नेहमीच असतं बेगाने मे शादी मे अब्दुल्ला देवाना काय म्हणजे क्यू येते ना. आणि तुमच्याही पट्ट्यामध्ये ते काय तुम्ही दलितांना मानत नाही कारण की तुमच्या त्या पूर्ण रॅलीमध्ये तुमच्या गळ्यामध्ये निळा पट्टा नव्हता. तुम्ही तर आमच्या हिंदूजनांनाही मानत नाही कारण की तो भगवा पट्टाही तुमच्या गळ्यात नव्हता. आणि त्यामुळे अजूनही तुम्ही बरोबर बोलला, रस्ते पाणी गटार हाच प्रश्न आहे. त्यामुळे ठीक आहे आता तुम्हाला वाटतंय, पण संघावरती घसरणं भाजपवरती घसरं आमचं काही मत नाही. तुम्ही तुमचं ते राजकीय डावपेच असतील, पण संघाने तुमचं काय वाकडं केलं होतं, संघाबद्दल तुम्ही बोलला अतिशय चुकून चुकीचं विधान केलं, स्वयंसेवकाबद्दल अतिशय चुकीचं विधान केलं, या संघ पहा मग बोला. नाहीतर संघ स्वयंसेवक तुमची कुठेतरी चिरफाड करतील, माझ्यासारखा स्वयंसेवक जो असेल तो जागृत होईल काहीतरी बोलेल आणि याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. विनाकारण संघाला देऊचू नका कारण हा नवा संघ आहे, तो त्याचं उत्तर देईल, स्वयंसेवक त्याचं उत्तर देतील, पण विशाल पाटील हे कुछ अच्छा नाही. संघाला टार्गेट करत तुम्ही चुकीचं केलं आहे, त्यामुळे विश्वजित कदम तुम्ही चुकला. त्यामुळे विश्वजित कदमांना मला प्रश्न आहे, हा नक्की सक्षम खासदार तुम्ही अपक्ष म्हणून पलूस कडेगावला काय सांगली जिल्ह्याला दिला आहे का? या खासदारची तेवढी क्षमता आहे का, तेवढं ग्रास्पिंग आहे का, तेवढं नॉलेज आहे का? पोपट पंची म्हणजे नॉलेज नाही बरं का, खरं ग्रासरूटला काम करावं लागतं, शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे मोलमजुरी करण्याचे प्रश्न समजून घ्यावं लागतं, त्यावरती काम करावं लागतं असं माझं मत आहे. त्यामुळे विश्वजित तुम्हाला माझा प्रश्न आहे की विश्वजित तुमचं चाललं आहे काय? तुमचा हा खासदार तुम्हीच गुलाल उधळवला होता, महाविकास आघाडी अशी संपूर्ण दावणीला बांधून नष्ट करून मी निवडून आणला हा खासदार त्या सक्षमतेचा आहे का, त्या लायकीचा किंवा त्या प्रतीचा आहे का की तुम्ही त्याला निवडून दिला आणि त्याच्याकडून सांगली जिल्ह्याची अपेक्षा करता? किंवा हा असाच स्वाभिमानी तू काँग्रेसमधून आणखीन कुठे 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 जाईल, तुमची अशी लॉयल राहील का? मला शंका आली म्हणून म्हटलं, बाकी विश्वजित तुमचं चाललं आहे काय? हा दिलेला खासदार असं जर बरळत असेल आमच्याबद्दल तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, विश्वजित तुमचं चाललं आहे काय? हा खासदार तुमच्या बरोबरच हेलिकॉप्टरमधून फिरतो, तोच म्हणाला विश्वजित माझे ड्रायव्हर आहेत, ते चालतात आणि मी पाठून पुढे जातो. म्हणजे त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये विश्वजित साहेब तुम्ही आहात आणि ह्यालाही तुम्ही तुमच्या पाठी बसवलं आहे, तुम्ही त्याचे पायलट आहात असं तोच म्हणतोय. त्याला जमिनीवरती आला सांगा, त्याला मतदारसंघात काम करायला सांगा, नाहीतर यावेळी अपक्ष म्हणून आलेला कॉन्फिडन्स पुढच्या वेळी पक्षाने जरी तिकीट दिलं तर तो न टिकणारा असेल. जनता सुज्ञ आहे, जनता शाणी आहे, जनतेला माहीत आहे काय करायचं आहे. काम केलं नाही तर आम्ही सगळे तुम्हाला घरी पाठवणार. काम करणारा खासदार हवा आहे, नुसता पोपटपंची करणारा, हाजी हाजी करणारा, कदम साहेब करणारा, विश्वजित साहेब करणारा, तुमच्या स्टेजवरती येऊन भाषण ठोकून बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना करणारा खासदार आम्हाला नको आहे. हीच एक खंत होती. त्या माझा प्रश्न तुम्हाला आहे, विश्वजित तुमचं चाललंय काय? तुमचा हा खासदार नक्की करतोय काय? धन्यवाद.